इस न्यूज के प्रायोजक है मीना फैशन मार्ट। सोलापूर शहरात रविवारी सायंकाळी पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे। सखल भागात पाण्याचा निचरा न झाल्यानं घराघरात पावसाचे पाणी आणि गटारीचे घाण पाणी शिरले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत। मोदींचा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी सोलापुरात सायंकाळी अनेक नागरिक टीव्ही समोर बसले होते। पावसाने हा सोहळा पाहू दिला नाही। रविवारी सायंकाळी धुवादार पावसानं जोरदार हजेरी लावली। नई जिंदगी परिसरात असलेल्या आनंदनगर भाग एक मधील अनेक घरात पावसाचं पाणी शिरले। संसार उपयोगी साहित्यांचं नुकसान झालं असून आनंदनगर भाग एक मधील महेबूब नदाब या ज्येष्ठ नागरिकांनं माहिती देताना ही सांगितले आहे, मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पाहायचा होता। सकाळपासून वाट पाहत बसलो होतो, परंतु हा सोहळा पाहणं आमच्या नशिबात नव्हते। पावसाचे आणि रस्त्यावरील घाण पाणी माझ्या घरात शिरले, अशी खंत ज्येष्ठ नागरिक महेबूब नदाफ यांनी व्यक्त केली। मेरा नाम दस्तगीर रियाज शेख है। इतना सब पूरे एरिया का घान पानी इधर पे आया है, पूरा बकेट बकेट से उठा के बाहर फेंकना पड़ रहा है। पूरा पूरा घर में घान पानी, पूरे पकाने की चीज पूरे घान पानी में जा चुकी है। अब खा के बैठने नहीं आ रहा है, अब सोने जमेगा नहीं। आप मी महबूब नवाब आनंद नगर एक मध्ये राहतो आहे। सध्याला पावसाचं हे चालू आहे। आता 3-4 वर्षापासून मी इथल्या वार्डातला म्हणजे काय अडचणी आहेत काय नाही, काय तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि वार्ड मेंबर या सगळ्यांना कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि प्रत्येकाला अडचण सांगितलेलं आहे। कोणी इथं लक्ष देत नाही, कोणी काय करत नाही, आणि 10 वेळा सांगून सुद्धा एकदा फक्त इमानदारीचं म्हणलं तर इंग्रज साहेब म्हणून होते, त्यांनी त्यांचं प्रमोशन देऊन काय बदली केली गेली, फक्त एक माणूस होता फक्त। आणि त्याच्यानंतर बाकीचे जेवढे जे साहेब आहेत कॉन्टॅक्ट केले ते कधीच काम केलेलं नाही, कधी लक्ष दिलेलं नाही आमच्या इथं वार्डात। आणि दुनियाचं पाण्याचा त्रास आहे, पाणी प्रत्येक घरामध्ये पाणी घुसतं हे आल्यानंतर, आणि ते काय करायचं ते कुठली सुविधा नाही आहे। पाण्याचं तर बोंबच आहे सर्व, मग आता आम्ही कोकणाला त्याचं हे जाब विचारायचा, हा हे मला शासनाने हे करायचं। आणि आज खरं म्हणजे मला मोदीचं त्यांचं हे शपथविधीचं मला ऐकायचं होतं, बघायचं होतं, पण मला ते सुद्धा मिळालं नाही। मी आता तिसऱ्यांदा मोदी साहेब आलेत, त्यांनी पंतप्रधान झालेत, पण त्यांच्या सोहळ्याचं मला बघायचं होतं, पण मला ते मी त्याचं हे करू शकलं नाही। मग आता हे कोणाला मी माझ्या पावसामुळे झालं आणि घरात पाणी शिरलं आणि सर्व, आणि मी ज्येष्ठ नागरिक आहे आणि घरात कोणीच नाहीत, सर्व जण बाहेर आहेत, आणि मी एकटा आता पाणी आलं, घरात पाणी शिरलं तर मी काय करणार सांगा। मी चिंतामणी अळमेली आनंदनगर एकमधून बोलतोय। आता मी शपथविधी बघायला बसलेलो होतो, पण काय पाऊस एवढा जोरात होता आणि आमच्या इथे काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे म्हणजे पुढे ब्लॉकेज केलेला आहे, त्यामुळे पाणी एवढं भरलेलं आहे की आमच्या घरामध्ये आणि जेणेकरून इथे 6-7 लोकांच्या घरामध्ये पूर्ण पाणी शिरलेलं आहे, पूर्ण रूम्समध्ये सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या सगळीकडे पाणी भरलेलं आहे।
इथे कोणी नगरसेवक नाही आहे, कोणी लक्ष पण देत नाही, कोणाला सांगितलं तरी कोणताही ॲक्शन घेतलं जात नाही आहे. आणि आता सध्याला तर बीजेपीचे सरकार आहे, पण जेणेकरून इथे सगळीकडे म्हणजे खालच्या लेवलला पण हे कामं व्यवस्थित झाली पाहिजे, सगळीकडे लक्ष दिले पाहिजे, आणि हे जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत हे इथे पण त्यांनी लक्ष दिले पाहिजे. असे प्रॉब्लेम पुढे जाऊन खूप म्हणजे आता सध्याला तरी एवढी परिस्थिती बिकट आहे, पुढे जाऊनही हे असे खूप प्रॉब्लेम होऊ शकते. महबूब नदाब, मी राहणारा आनंद नगर एकमध्ये आहे. पावसं आता सध्याला पाऊस चालूला आहे. चालू कंडिशनमध्ये घरामध्ये नाही का गटरीचं पाणी, ड्रेनेजचं पाणी घरामध्ये नाही का घुसा लागलेलं आहे. तांदूळ अनाज सगळं नाही का भिजून नाही का पूर्ण खराब झालेलं आहे. नगरसेवकांना सांगितलेलं आहे, महानगरपालिकेला सांगितलेलं आहे, पण या ठिकाणी येऊन नाही का कोणी पण लक्ष देत नाही. या वार्डाला कोण वारसदार आहे का नाही हे मला कळे नाही. मी अधिकाऱ्यांना बोलल्यानंतर पण या ह्याच्यामध्ये नाही का लक्ष कोणीही देत नाही. आम्ही विचारच कोणाला. माझं नाव गफूर शेख आहे. आणखीन आता 5:30 पाऊस चालू झालेला आहे, तेव्हापासून थोडं जास्तच पाऊस झाला, त्यामुळं गटारीचं रोडवरचं पाणी सर्व घरात आलेलं आहे. आणखीन सर्व घरगुती सामान सर्व भिजलेलं आहे. अजून संध्याकाळी स्वयंपाक करायचं म्हणल्यावर सर्व प्रॉब्लेम आहेत. एक दोन वेळा नगरसेवकाला पण सांगितलेलं होतं, त्यांनी करतो म्हणले होते, तरी पण अजून काय बघितले नाही. नगरसेवकाचं नाव रियाज हुंडेकरे, अजर हुंडेकरे. आता लहान मुलाला काय पलंगावरती झोपवायला पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. आता ह्या पाण्यामुळं दुर्गंधी तर भरपूर येत आहे, परत विंचू साप वगैरे येण्याची पण भीती आहे. त्यामुळं पलंगावर किंवा बाहेर कुठं तर सूर्यप्रकाशामध्ये बसण्याची वेळ सध्या तर आमच्यावर आलेली आहे. आमचं नाव गंगाबाई वडगेरी. घरात पावसाचं पाणी घुसलंय, काय करावं? आता खायला नाही, पियाला नाही, सर्व आले. आज 8 दिवस झाले पावसापासून ह्याच त्रास चालला, काय करावं? कोण लक्ष देत नाही, काय नाही बघत नाही, काय घर में पाणी आहे सो है. कैसा कितने साल से तुम्हारे तकलीफ? हमारे 20 बरस से है तकलीफ. है नगर सेवक को कुछ नहीं करते, बोल बोल के थके हम. कितने घर में पानी आता है? पूरा घर में पानी आता. अभी फिलहाल है घर में हमारे पानी सगे ऐसो है, और पूरा फुल पानी भरस है. सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास मीना फैशन मॉल. ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल. दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ. अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ. मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज. मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा. हमारा पता कौन-कौन चौक सोलापुर.